अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील गावाचे पुढारी दिलवरसिंग पाडवी, वान्या पाडवी, विश्वास पाडवी यांच्या परिवारातील सुनील पाडवी यांच्या दुकानाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने अविनाश वसावे यांच्यावर संशय घेत दुकानाची तोडफोड करून रोख रक्कम व मोबाईल हिसकावत अविनाश यांचे भाऊ अश्विन, त्याची बायको व आई मसालीबाई अशा चार जणांना घरात घुसून कायदा हातात घेत गावातील पुढाऱ्यांनी बेदम मारहाण केली। या संदर्भात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी आपापसात मिटवून घेण्याचा सल्ला देत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप अविनाश व अश्विन वसावे यांनी केला आहे। देवमोगरा पुनर्वसन येथील पुढाऱ्यांकडून याआधीही असे प्रकार घडले आहे, त्यामुळे आमच्या जीवाला धोका असून पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई करावी अशी मागणी केली आहे। सदर घटनेच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नंदुरबार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश अक्कलकुवा पोलीस स्टेशनला दिले आहेत।